वाहन चोरीसह घरफोडी करणाऱ्या सनराईज गुन्हेगारास नावाशेवा पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपीकडून 9 गुन्ह्यांचा 3,31,469 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातून मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल, टेम्पो व इतर वाहने चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या चोरीच्या घटनेतील आरोपीत त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. त्याअंतर्गत नावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतून सोनेरी गाव येथून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप टेम्पो हा चोरी झाल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर गुन्ह्याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी एक पथक स्थापन केले. सदर पथकाने CCTV फुटेजच्या आधारे व गोपनीय माहिती प्राप्त करून कौशल पाटील या आरोपी जांभुळगाव येथून ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडे तपास केला असता नावाशेवा, पनवेल शहर, वडखळ, ठाणे हद्दीत केलेल्या 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यामध्ये मोटार वाहन चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून 3,31,469 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक 11/5/2022 रोजी एक बोलेरो पिकअप गाडी चोरीला गेलेलीचा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस आयुक्त गृह विभाग क्षीरसागर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भट्टे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यामध्ये वर्कआउट करत असताना त्यांना एक चांगलं लीड मिळालं आणि त्याच्यामध्ये एक आरोपी त्यांना अरेस्ट करायचा त्याच्यामध्ये केला आणि त्या आरोपीच्या आपण त्यावेळेस इंट्रोगेशन करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की त्याने जवळजवळ 9 गुन्हे आसपासच्या नावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये 4 गुन्हे आणि पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये 2, पनवेल तालुक्यामध्ये 1, कोरणमध्ये 1 आणि NRI मध्ये 1 अशा प्रकारे वेगवेगळ्या 4 पाठीमध्ये 4 चाकी गाडी आणि 2-व्हीलर अशा याच्यामध्ये चोरी केलेली आहे आणि जवळजवळ आपण 9 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि याच्यामध्ये 7 जवळजवळ व्हेईकल आपण रिकवर केलेले आहेत. 2 आणखी रिकवर करणे बाकी आहे. अतिशय उत्कृष्ट असा तपास आणि अतिशय उत्कृष्ट अशी रिकव्हरी ह्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक भटे आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी केलेले आहे. तर याच्यामध्ये एक महिंद्र, बोलेरो, सुझुकी, नंतर टाटा इटिका कार, नंतर महिंद्रा पिकअप टेम्पो, सुझुकी ॲक्सेस, स्कूटी, हिरो होंडा, मोटो कार्पची प्लस ही गाडी अशा रिकवर झालेल्या आहेत. प्लस हा जो आरोपी आहे याचा मंदिर चोरीमध्ये सुद्धा सहभाग होता. त्या अनुषंगानं एक मंदिर चोरी उघडकीस आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1469 जी मंदिरात ठेवलेली रक्कम समोर होती ती सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे. आणखीनही काही गुन्हे उघडकीस याच्यामध्ये येऊ शकतात. तर आरोपी आपण 15 तारखेला पोलीस कस्टडीमध्ये घेतला होता. आता त्याची पोलीस कस्टडी 22 पर्यंत आहे. आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर आम्ही तपास करत आहोत. तर एक चांगला तपास आणि चांगली इन्व्हेस्टिगेशन नावाशेवा पोलीस स्टेशनने या ठिकाणी केलेला आहे.